रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर, देखते हैं आज की खास खबर। कोरोना की चेन तोड़नी है तो जिले में सिर्फ 3 घंटे खुले दुकानें तथा 11 दिनों का कर्फ्यू। नागपुर के साथ नागपुर ग्रामीण की स्थिति बिगड़ती जा रही है। इस हालात में अगर कोरोना की चेन तोड़नी है तो पूरी तरह 11 दिनों का कर्फ्यू लगाना होगा। जिले में सिर्फ सुबह 3 घंटों के लिए दुकान शुरू रखने की परमिशन दी जाए, उसके पश्चात सब कुछ बंद रखने की जरूरत है। ऐसी प्रतिक्रिया पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने दी है। साथ ही कोरोना संक्रमण के लिए प्रशासन की नीति जिम्मेदार है, ऐसे आरोप पूर्व पालक मंत्री बावनकुले ने लगाए हैं। साथ ही अगर निजी अस्पतालों को कोविड केयर अस्पताल बनाया गया तो अन्य बीमारी के लिए उपचार हेतु लोग कहां जाएंगे, वे कोरोना के डर से उन अस्पतालों में नहीं जाएंगे। राधा स्वामी सत्संग की जगह पर कोविड सेंटर का क्या हुआ, इस तरह के अनेक सवाल उन्होंने सरकारी यंत्रणा व मनपा प्रशासन से किए हैं। पेशेंट तो सर्वकडे दिखता है, आज कामठीची परिस्थिती आटोक्यात गेली आहे, आटो खाताबाहेर गेली आहे। मी परवाच मागणी केली की कामठी शहरामध्ये 11 दिवस कर्फ्यू लावला पाहिजे, इतकी वाईट परिस्थिती आहे। आणि कामठी शहरामध्ये आज कंट्रोलच्या बाहेर चाललाय, काही तर रुग्ण डायरेक्ट दगावदार मशानभूमीवर किंवा कब्रस्तानात जात आहेत। जर कामठीमध्ये आज वाचवायचं असेल लोकांचा जीव तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामठीवर लक्ष राखण्याची गरज आहे, नाही तर कामठी हा पूर्ण नागपूर जिल्ह्याला घेरल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळे कामठीमध्ये सुद्धा केवळ लॉकडाऊन नाही, कर्फ्यू सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि 11 दिवसाकरता कर्फ्यू तयार केला पाहिजे, लावला पाहिजे, नाहीतर हाताबाहेर जाईल। 3 तास चालू ठेवण्याचा निर्णय करावा आणि सर्व बंद करावं, मेडिकल फॅसिलिटी सोडून 3 तास फक्त कामठी सुरू ठेवावी। एका वेळी 3 तासात सर्व संस्था त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या राहतील। 3 तासानंतर कोणीही रस्त्यावर दिसणार नाही, 3 तासानंतर कोणतीही भाजीपाला नाही, कोणताही किराणा नाही, कोणताही शॉप नाही। आणि 3 तास सुटल्यानंतर संपूर्ण मेडिकल फॅसिलिटी सुरू ठेवाव्या, बाकी रस्त्यावर तर सारं बंद करावं। त्याचप्रमाणे काटोल आणि बाकी भागात सुद्धा कोराडी काटोल भागात पण कोरोनाचा शिरकाव झालेला आहे। तर हे लॉकडाऊन जे होणार आहे, जे आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे म्हणत आहे की आम्ही नागपूर शहरात लॉकडाऊन करू, तर दुसऱ्याकडे जिल्हाधिकारी यांचं म्हणणं आहे की आम्ही ग्रामीण भागात सध्या तरी नाही करू। तर तुम्हाला काय वाटतंय की येणारी जो प्लॅनिंग आहे, अगर या 2 दिवसाच्या जनता कर्फ्यू नंतर जे 31 तारखेला बैठक होणार आहे, त्यानंतर पुढची जे समीकरण समोर आणण्यात येणार आहे, त्याच्यात का तुम्हाला काय वाटतं की जिल्ह्याला पण त्याच्यात इन्क्लूड केलं पाहिजे की फक्त नागपूर आणि कामठीपुरतच लॉकडाऊन ठेवलेलं पाहिजे? नागपूर शहर जिल्ह्यामध्ये सर्वेकडे कोविड पेशंट वाढत आहेत हे आता समोर आलंय। याला एक मार्ग राहू शकतो, सकाळी 10 ते 1 सर्व संस्था उभे राहतील, दिवसभर बाकी मेडिकल फॅसिलिटी राहतील, हा एक मार्ग राहू शकतो। ऑड इव्हन करण्यापेक्षा, P1 P2 करण्यापेक्षा हाही मार्ग तपासला पाहिजे की बाबा 12-10 ते 1-3 तास संपूर्ण मार्केट उभं राहील, उघडं राहील, आणि बाकी मग 21 तास बंद राहील। 21 तासामध्ये फक्त मेडिकल फॅसिलिटी चालू राहतील, त्याच्याने लोकांची जीविकाही त्या ठिकाणी उपलब्ध होईल, लोकांचा व्यापारही राहील आणि आपल्याला त्या ठिकाणी कोविडवर नियंत्रण मिळवता येईल। नागपूर शहर, नागपूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, SP आणि सर्व पालकमंत्रीजी आणि सर्व मंत्रीजी यांना बसून याच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे। वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन उपयोग नाही आहे। प्रशासन आणि शासनाने एकत्र बैठक घेऊन नागपूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण एकाच वेळी एकच निर्णय घ्यावा लागेल। नागपूर ग्रामीण करता वेगळा, नागपूर शहराकरता वेगळा। मी परवा सांगितलं की या ठिकाणी नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3 तास किंवा 4 तास वेळ ठरवा, त्यावेळी सर्व संसाधनं उपलब्ध करा, त्यावेळी सर्व व्यापारी दुकान उघडे ठेवा आणि मग 21 तास 20 तास संपूर्ण बंद ठेवा, याने उपयोग होऊ शकतो। आणि पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा हा एक मार्ग राहू शकतो। शेवटी प्रशासनाच्या सर्व पिल्लरनी, जेवढे पिलर्स आहेत, यांनी एकत्र बसून हा निर्णय केला पाहिजे। नागपूर महानगरपालिकेने वेगळा करायचा, जिल्ह्याने वेगळा करायचा, कामठीने वेगळा करायचा, काटोलने वेगळा करायचा, हे काही योग्य होणार नाही। नगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती या सर्वांनी मिळून प्रशासनाला साथ दिली पाहिजे आणि प्रशासनाने एकावेळी एक निर्णय करून 15 दिवसांकरता निर्णय करून बघा, 4 तासाकरता मार्केट चालू, बाकी बंद, केवळ मेडिकल फॅसिलिटी सुरू, हाही उपाय होऊ शकतो।
सर जे आयएमसीआरचे गाईडलाईन प्रमाणे जे तुम्ही म्हणताय की अनसिम्प्टोमॅटिक पेशंटला सुद्धा व्हेंटिलेटर देण्यात येत आहे आणि कुठेतरी जे सिम्प्टोमॅटिक सिरियस पेशंट आहेत त्यांना व्हेंटिलेटरची कमी भासली आहे, तर याविषयी समोरचे पाऊल काय राहिले पाहिजे प्रशासनचे आणि त्यासाठी तुम्ही काय? मी वारंवार सांगतोय आयसीएमआर आणि न्यायालयाने सांगितलं आहे की तुम्ही नॉन सिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य सिम्प्टोमॅटिक पेशंटला त्याची वेगळी व्यवस्था करा, त्याला व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करू नका, त्याला व्हेंटिलेटरचे बेड दिले तर तेवढे व्हेंटिलेटर त्या ठिकाणी राहू नये, उपयोग होणार नाही, त्यामुळं बाकी संसाधनं वापरा, कॉलेज वापरा, शाळा वापरा, जिथे लोक आजूबाजूला लोक राहत नाही अशा शाळा वापरा, असे कॉलेजेस वापरा, आउटर शाळेत कॉलेजेस वापरा, आता ऑनलाईन शिक्षण चालू आहे, सर्व शाळा बंद पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी फॅसिलिटी उभ्या करा, राधासंघ सत्संगवर आपण 5000 बेडचा त्या ठिकाणी खर्च करायचा प्रयत्न केला ते सुरू करा. सर म्हणजे हे मानता येईल की जे नागपूरचा जे जुलै महिन्यामध्ये मृत्यू दर वाढलेला आहे याचे कारण हेच आहे, याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे? माझं स्पष्ट मत आहे की मोठ्या प्रमाणावर जे सिरियस पेशंट आहे, हाय रिस्क पेशंट आहे, त्यांना व्हेंटिलेटर मिळत नाही, मिळणार नाही जर आपण असं नियोजन केलं तर. नियोजन असं केलं पाहिजे हाय रिस्कला व्हेंटिलेटर मिळालं पाहिजे आणि ज्याला सौम्य आणि त्याला काही त्या ठिकाणी कुठलेच सिम्पटम नाही आहे त्याला कुठली तरी दुसऱ्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. एकत्र कसं काय करू शकतो? परवा मेडिकलचा व्हिडिओ पाहा, आपण मेडिकलचा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला दिसेल की ज्या ठिकाणी सौम्य लक्षण आहे लक्षणच नाही आहे अशा लोकांना मेडिकलच्या वॉर्डातून टाकून दिला, उपयोग काय त्याचा? त्याला व्यवस्था होत नाहीये, ते सिम्प्टोमॅटिक नाहीये, त्याला दुसरीकडे व्यवस्था करता आल्या असत्या, ही माझी मागणी आहे. सर पुरेसा आहे लॉकडाऊन करणे, जनता कर्फ्यू करणे आणि ग्रामीण वर सुद्धा करणे का वाटतं तुम्हाला की ग्रामीण मध्ये बी करायला पाहिजे या प्रकारचे लॉकडाऊन? महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचं संक्रमण वाढतं आहे त्या पद्धतीने प्रशासकीय कंट्रोल असला पाहिजे तो नाही आहे. जर नागपूरचा विचार केला हे चांगलं आहे की 2 दिवस जनतेचा प्रतिसाद घेऊन त्यांच्या सवयी कोरोनाला साथ देणार लायकीच्या करणे, कोरोनाला लोकांनी त्या ठिकाणी सिरियस घेतलं पाहिजे, कोरोनाचं संक्रमण थांबलं पाहिजे याकरता जनतेला काही सवय लावायची गरज आहे, त्याकरता लॉकडाऊन जनता कर्फ्यू हा माध्यम चांगला आहे, त्याचं मी अभिनंदनही करेन. पण प्रश्न महत्वाचा आहे की नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे, आयसीएमआर आणि न्यायालयाने काय म्हटलं आहे की नॉन सिम्प्टोमॅटिक आणि सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना तुम्ही हाय रिस्कचे बेड देऊ नका, त्यांच्याकरता वेगळं विलगीकरण करा, कॉलेजेसचा वापर करा, रविभवनचा वापर करा, आमदार निवासचा वापर करा, गव्हर्नमेंटचे संसाधन वापरा, काटोल रोडवर 5000 बेडचं राधा स्वामी सत्संगाचं आपण त्या ठिकाणी घोषणा केली ते वापरा, ते बंद पडलंय. पण आज जिथे व्हेंटिलेटरचे पेशंट जे व्हेंटिलेटरवर पेशंट गेले त्याला व्हेंटिलेटर मिळणार नाही, ते मृत्यू पावतील. आणि आज 50 ठिकाणी हीच परिस्थिती आहे, चालंतय मेघेमध्ये हीच परिस्थिती आहे, लता मंगेशकरमध्ये हीच परिस्थिती आहे, मेडिकल मेओ होकाडमध्ये हीच परिस्थिती आहे की ज्या पेशंटला व्हेंटिलेटर लागत नाही ते पेशंट बेड घेऊन बसलेले आहेत आणि बाकी पेशंट फिरत आहेत. प्रशासनाने आयसीएमआर आणि न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करावं, तातडीनं सौम्य आणि लक्षण नसलेल्या लोकांना जे रुग्ण आहेत त्यांना एकतर घरी त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था उभी करावी, एवढं आपण करण्यापेक्षा त्या घरी त्यांची वेगळी रूम आणि त्याच्यावर लक्ष द्यावं प्रशासनाने पूर्ण. पण बेड जे महत्वाचे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर जे बेड आहे त्या बेडवरचे रुग्ण हे त्या ठिकाणी त्या बेडवर टाकलेले आहेत, हे जर केलं नाही तर मोठ्या प्रमाणात मृत्यूसंख्या वाढेल आणि याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर दिसेल. माझी विनंती आजच आहे की आजच निर्णय केला पाहिजे, दादा स्वामी सत्संगावर जो खर्च केला त्याचा वापर केला पाहिजे, नागपूर महानगरपालिकेच्या काही हॉस्पिटलवर खर्च केला त्याचा वापर केला पाहिजे, याचा वापर करून नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंटला त्या ठिकाणी हलवलं पाहिजे आणि ज्यांना व्हेंटिलेटर पाहिजे ते व्हेंटिलेटर बेड त्यांना उपलब्ध केले पाहिजे, ही मागणी माझी आहे. आप
हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसी यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।